हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार रोहित पवार यांनी एसटी कोऑपरेटिव्ह बँक संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. दरम्यान बँक कोणत्याही प्रकारे बुडीत नसून फक्त ठेवीदारांनी ठेवी काढल्यामुळे संबंधित आकडा कमी झाला असल्याचं दिलीप वळसे पाटलांनी सांगितलंय. तर दिलीप वळसे पाटील दिशाभूल करत असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनेचे नेते श्रीरंग बारणेंनी केलाय. या संदर्भात श्रीरंग बारणेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी. आपल्यासोबत आहेत एसटी कर्मचारी संघटनेचे नेते श्रीरंग बारगे. सर, खूप सारं स्वागत. सर, आज नागपूर अधिवेशन सुरू आहे आणि एकंदर आज अधिवेशनामध्ये आमदार रोहित पवार यांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत एसटी बँक जी आहे त्या बँकेसंदर्भामध्ये. आणि एकंदर दिलीप वळसे पाटील जे मंत्री आहेत त्यांनी उत्तर देताना असं म्हटलेलं आहे की कोणत्याही प्रकारे बँक बुडणार नाही आणि एकंदर या बँकेचा एक चौकशीचा अहवाल आहे तो 2 महिन्यात येणार आहे आणि त्या अहवालानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ. कसं पाहता एकंदर या चर्चेकडे, काय सांगाल? मला असं वाटतं की दिलीप वळसे पाटील एक ज्येष्ठ नेते आहेत. ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवरती संचालक म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यांचे अनेक साखर कारखाने, सहकारी संस्था वगैरे त्यांच्या स्वतःच्या आहेत. त्यांनी अशा प्रकारचं उत्तर देणं हे मला असं वाटतं की एक गैरलागू आहे आणि ते वाजवी नक्कीच नाही आहे. ह्याचं कारण असं की ज्या बँकेच्या ठेवी 489 कोटी ठेवी काढल्या 2311 पैकी, तर ती बँक डुबणार नाही असं ते म्हणू शकत नाहीत. लक्षात घ्या, असं काही झालं नाही पाहिजे, पण त्यांचा हा दावा खोटा आहे. कारण सी डी रेशो 95 वरती गेलेला आहे आणि आता काही ब्रँचमध्ये कर्ज सुरू झालं आहे म्हणजे सी डी रेशो अजून वाढेल, म्हणजेच पुन्हा कर्ज बंद करावं लागेल. आणि मग अशा प्रकारचं बेजबाबदार उत्तर विधिमंडळाच्या सभागृहात देणं हे मला वाटतं दिशाभूल करणार आहे. हे मला सांगायला काही वाटत नाही. 2 महिने हा कालावधी का ते मागतायत याचा अर्थ सरकार कुणाच्या तरी दबावाखाली काम करतं हे सिद्ध होत आहे. त्यांना ही बँक वाचवायची नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, आमचं हृदय पिळवून टाकते. या बँकेने आम्हाला खूप दिलेलं आहे. मंत्री म्हणून तरी जबाबदारीने बोललं पाहिजे. आकडे नक्कीच चांगले बरोबर सांगितले पाहिजे. चुकीचे आकडे सांगून दिशाभूल करतायत हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. कॅमेरामन राजेश भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.